पहिला श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तिरूपी महासागरच उसळला होता. शिवनामाच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भारावून गेला होता. शिवयोग समाधीची सजावट ही लक्षवेधी ठरली. हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याचं अनन्य साधारण असं महत्व असून सण उत्सवांचा हा महिना म्हणून ओळखला जातो, तर विविध व्रतवैकल्य या दरम्यान पार पडतात. शिवभक्तांसाठी श्रावण महिना हा आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरतो. विविध शिवमंदिरांमधून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते, तर धार्मिक कार्यक्रमांचंही या दरम्यान आयोजन करण्यात येत असतं. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भक्तिसागराला उधाण आलेलं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. शिव आराधनेत भक्तगण तल्लीन झाले होते. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भक्तिरूपी महासागरच उसळल्याची प्रचिती येत होती. स्त्री पुरुष अबालवृद्ध यांची दर्शनासाठी एकच लगबग दिसून आली. श्रावणी सोमवार निमित्त सिद्धरामेश्वर मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. पहाटे 5 वाजता श्रींच्या मूर्तीला काकडा आरती, सकाळी 7 ते 9 दरम्यान शिवयोग समाधीला रुद्राभिषेक, महापूजा, बिल्वार्पण, महाआरती करण्यात आली. सकाळी 7:30 वाजता पुराण पारायण, आरती, प्रसाद, तर सकाळी 9 वाजता श्रींच्या मुख्य गादीला रुद्राभिषेक, बिल्वार्पण आणि 108 नामावली आरती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. खूप उत्साहाने या ठिकाणी महाबळेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रम आधीपासूनच चालू झालेले आहे. पहाटे मूर्तीस अभिषेक होऊन महाआरती झाली, काकड आरती झाली, आणि त्याच्यानंतर शिवयोग समाधीला अभिषेक झाला. त्यानंतर आता मंत्रघोष चालू आहे आणि महाआरती आता होईल समाधी. त्याच्यानंतर आदल्या बाजूला गाजरीच्या गादीस रुद्राभिषेक झाल्यानंतर बिल्वार्चन, मंत्रघोष आणि महाआरती होणार. सोलापूरकरांना आवाहन करतो, त्यांनी आज दिवसभरच्या कार्यक्रमामध्ये यामध्ये सहभागी व्हा, कृतकृत्य व्हा, सिद्धरामेश्वरांचे आशीर्वाद घ्या. आणि ते मेघडंबरी जे आहे ते पाहायला जरूर जाऊ. दरम्यान सकाळपासूनच भाविकांनी सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रम, चालणारा मंत्रघोष आणि भक्तगणांकडून केला जाणारा शिवनामाचा जयघोष, यामुळं सिद्धरामेश्वर मंदिर परिसर हा भारावून गेला होता. सर्वत्र भक्तिमय आणि मंगलमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती. प्रतिवर्षी श्रावण मासानिमित्त योग समाधीची विशेष सजावट करण्यात येते. यंदाही यातील कलात्मकता भक्तगणांना मंत्रमुग्ध करणारी तसंच लक्षवेधी अशा स्वरूपाची ठरली. विविध फुलांची करण्यात आलेली ही सजावट डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसून आला. मोबाईलमध्ये फोटो काढून घेण्याचीही लगबग पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षी विशेष पद्धतीनं योग समाधीची सजावट करण्यात आली होती. उभारण्यात आलेल्या मेघडंबरीतून गजराजाची साकारण्यात आलेली मूर्ती ही विशेष लक्षवेधी ठरली, तर नागफणीचीही कलात्मक अशा पद्धतीची ही सजावट होती. यासाठी 450 किलो फुलांचा वापर करण्यात आला. योग समाधीवरील सजावटीची ही मेघडंबरी मनोहारी अशा स्वरूपाची ठरली. एकीकडं योग समाधीचं दर्शन आणि दुसरीकडं सजावटीची अनुभूती प्रत्येकाला आत्मिक सुखाची अनुभूती देणारी होती. मंगलमय चैतन्यमय अशा वातावरणात आणि शिवनामाच्या अखंड गजरात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी शिवभक्तांनी मनोभावे दर्शन घेतलं. भक्तगणांची गर्दी लक्षात घेता भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीनं तसंच देवस्थानच्या वतीनं विशेष दक्षता घेण्यात आली होती. भाविकांना सुलभपणे दर्शन व्हावं अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं होतं. मंदिर परिसरात प्रासादिक साहित्यांची दुकानं थाटण्यात आली आहेत. प्रासादिक साहित्याबरोबरच विविध ग्रंथ,
पोथी तसंच देवादिकांच्या पुस्तकांचा देखील यामध्ये समावेश आहे. चारही श्रावण सोमवारी होणारी भक्तगणांची गर्दी ध्यानात घेत पोलीस दलाच्या वतीनं इथं विशेष बंदोबस्त होता, तर वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला होता. एकूणच पहिला श्रावणी सोमवार हा भक्तगणांच्या अलोट गर्दीत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. शहर परिसरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. शिवनाम सुंदरम, शिवनाम सुंदरम.